महाराष्ट्रात बीजेपीचं अधिराज्य होतं आणि त्या अधिराज्याचा मुख्य म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. आणि पहिल्या 2 वर्षात त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं नाही, परंतु उरलेल्या 3 वर्षात त्यांनी अशी कुठलीही कसर सोडली नाही की महाराष्ट्रातला शरद पवार साहेबासारखं नेतृत्व संपलं आहे, पवाराचा राजकारणाचा अस्त झाला आहे, अशा प्रकारचे बऱ्याच ठिकाणी वक्तव्य केले. आणि त्यांची नेहमीची जी पद्धत आहे, बीजेपीची जी वैचारिक धारा आहे, त्याप्रमाणे ते परत फिरलेत की मी अशा प्रकारचं बोललो नाही, की असे बोललात आणि ते आता असे बोललात हे परत चुकीचं आहे. कारण माणसानं आपल्या विषयावर ठाम असलं पाहिजे, जो विषय असला तो असलाच पाहिजे. शरद पवारसारखा एक ज्येष्ठ नेता या राज्याला अभिमानास्पद, कदाचित मी त्यांच्या पक्षाचा नाही, त्यांच्या विचाराशी सहमत नाही, परंतु असा ध्येयवेडा माणूस या राज्याला बऱ्याचशा संकटातून सावरणारा आणि खंबीर नेतृत्व देणारा असं एक शरद पवार साहेबाचं 80 वर्षाचं नेतृत्व या राज्याला देशाच्या पातळीवर नेणारं मोठं एक नेतृत्व आहे आणि आजही कार्यरत आहे. आजही राज्यातल्या प्रत्येक प्रश्नाची जर उकल करायची असेल तर ती त्या माणसात तेवढी क्षमता आणि तेवढी ताकद आहे. अशा माणसाला पवारचं अस्तित्व संपलं, पवारसाहेबाचं राजकारण संपलं असं म्हणणं माझ्या वतीनं तरी, माझ्या मते तरी असं वाटते हे चुकीचं आहे.